सर काय कारवाई करण्यात आली आहे? आज हिसवण खुर्द येथे गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली होती अशी की इथं राशनचं धान्य काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने जात आहे म्हणून अशी माहिती भेटली. नंतर मी आणि माझे सहकारी आम्ही तिथं गेलो आहे मोक्यावर. तिथं बघितलं आम्ही तर तिथं दोन रिक्षा होत्या. रिक्षामध्ये माल भरलेला होता आणि एका घरामध्ये माल साठवलेला होता. तर मग तो जप्त करून आता तालुकाला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतो. किती आरोपी अटक केले? आरोपी एक आहे. सर माल किती आहे? माल जवळजवळ 10-12 क्विंटल आहे. आपलं नाव आणि पत्ता? मी पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी. चालणार